दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र देवळाली गाव या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी राजू निर्भवणे स्वच्छता निरीक्षक नाशिक महानगरपालिका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विशेष अतिथी म्हणून पत्रकार रवींद्र जाधव हे होते। त्यांनी सांगितले 2 वर्ष 11 महिने 17 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहून या देशाला ती घटना बहाल केली आणि त्या घटनेच्या माध्यमातून छोटा असो की मोठा या सर्वांना समान अधिकार बहाल झाला आणि याच घटनेवर संपूर्ण भारत देश आज कामकाज करीत आहे असे प्रतिपादन जाधव यांनी केले। या प्रसंगी पंकज देशमुख, मंगेश लांडगे, अरुण घोडेराव, भाग्यश्री हिरे, प्रवीण बिराडे, नवनाथ टिकल, योगिता विदाते, श्रीराम सोनवणे हे उपस्थित होते। तर वालदेवी नदी देवळाली गाव नाशिक रोड येथे वालदेवी प्रदूषण निर्मूलन मोहीम यांच्या वतीने प्रजासत्ता हे पर्यावरण आस्था या कार्यक्रमाअंतर्गत भारत माता प्रतिमा पूजन व झेंडावंदन संपन्न झाला। या प्रसंगी मनपा नाशिक रोड विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे, राजू निर्भवणे, मोहिमचे प्रणेते उदय थोरात, पदाधिकारी नंदकिशोर गायकवाड, संदीप नागरे, अनिल व्यवहारे, विजय देशमुख, रमेश जाधव सर, शंकर औशिकार, जाजू चंद्रकांत, अल्लाट, लक्ष्मण गाडगीळ आदी नागरिक उपस्थित होते। रवींद्र जाधव, दक्ष न्यूज, नाशिक।